रुपये आणि ट्रॉफी, तृतीय क्रमांक 11,000 रुपये आणि ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी, प्रत्येक संघासाठी टी शर्ट, तसेच स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी यूट्यूब लाईव्ह सदर स्पर्धा दिनांक 2 जानेवारी 2022 ते 6 जानेवारी 2022 पर्यंत होणार आहे. स्पर्धेचे स्थळ सावित्रीबाई फुले कन्या शाळा नंबर 2 सासवड. तेव्हा नक्की या क्रिकेटचा महासंग्राम पाहायला आणि थरार अनुभवायला. मंगेश दादा, अडीच तास वेळ आहे, 6 सामना होऊ शकतो. 2 सामने खेळायचे ना आता आपल्याला, 6 करा दोन्ही सामने. सामना 6 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. दोन्ही संघाचे 12th मॅन त्वरित संपर्क साधा. यानंतरची कॉमेंट्री सनी मिसाळ. चालू असलेला सामना महाराज इलेव्हन सासवड विरोधात बिवडी इलेव्हन बिवडी. बॉलिंगला आलाय तो कुणाल कापरे, आयडॉल असा खेळाडू बिवडी संघातला. बॅटिंगला आलाय तो केतन आणि आनंद. हॅलो हॅलो केतन, बॅटिंग मार्कवर आहे तो केतन उर्फ हेडन. तुल्यबळ असा बॅट्समन, लांब लांब षटकार मारण्यात त्याचा कोणीच नात करत नाही. त्याच तुल्यबळाचा खालचा सुद्धा बॅट्समन आनंद आहे आणि तेच तर्राल गोलंदाज कुणाल. पहिलाच बॉल, निर्धाव असा चेंडू. कृपया बॉल टाकताना कोणी कमेंट करू नका. फिल्डर उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला बॉल, बघूया यावर किती धाव निघतात. आणि खणखणीत असा चौकार केतनच्या बॅट मधनं निघालेला. उत्कृष्ट पद्धतीने बॅटिंग करतोय तो केतन, त्याच उत्कृष्ट पद्धतीने तेच तर्रार बॉलिंग करतोय तो कुणाल. 1-13 तो 1-13, बघूया आता काय होतंय. उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला बॉल, यावर एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कसलाही नाही, त्यावर एकच धाव पळून पूर्ण. निर्धाव असा चेंडू आनंदला.
उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल कुणाल यांनी, निर्धावाचा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल बघूया काय होते. आणि संदेश यांनी घेतलेला उत्कृष्टाचा जेल, आनंदला परतावं लागतंय. शून्य बाद होतोय तो आनंद. काय ओव्हर समाप्तीचा इशारा अंपायरचा. ओके, स्कोररचं लक्ष आहे. स्कोररच्या भूमिकेत आमचे जीवलग मित्र शुभम वायदंडे. धाव संख्या पोचली ती पाच. एक बाद पाच, अब तक पाच. बॉलिंग लालाय तो आयकॉन असा खेळाडू धनंजय भिंताडे. ज्याने आपल्या जोरावर प्रतीक इलेव्हन संघाला सुद्धा घाम पाडलेला तो धनंजय आज बॉलिंग मार्कवर. चालू असलेला सामना सहा षटकांचा, 2-2, 1-1, 2 ओव्हरचा पॉवर प्ले. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर महाराज इलेव्हन सासवड संघाची धावसंख्या पोहोचली ती 1-5. आमचे जीवलग मित्र राहुल जोगडे यांचं सुद्धा आगमन. चला पंच सामना चालू करा, खूप वेळ लावतोय. बॅटिंगला आले ते विशाल भैरवकर. उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला बॉल, यावर चोरटी स्वरूपाची एक धाव. एका धावाच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 6. संदेश जागताप किपरच्या भूमिकेत पाहायला भेटतोय तो संदेश, आयडॉल असा खेळाडू. लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समन. हाच फायदा असतो लेफ्टी आणि राईटी मैदानात असल्यावर, पळापळी होती. उत्कृष्ट पद्धतीने टटवलेला बॉल बघूया किती धाव निघतात त्यावर. एक धाव पळून पूर्ण, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही आणि एकच धाव समाधान मानावं लागतं ते महाराज इलेव्हन सासवड संघाला. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला निर्धावाचा चेंडू, यावर कुठलीही धाव नाही. उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला बॉल, यावर एक धाव पळून पूर्ण, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. उत्कृष्टाशी क्षेत्ररक्षण कुणालचं, तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने थ्रो. पंच सामना चालू करा,
उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल, केतनला काहीच समजला नाही। उत्कृष्ट पर्यंत टोलला बॉल आणि आणि उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण, संघासाठी तीन धावा वाचवल्या आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांचा। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 9-1। चला टीम मीटिंग नको, सामना चालू करा। चला पंच सामना चालू करा, टीम मीटिंग नको। पानी ओके, ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक्स ड्रिंक्स ब्रेक, पानी प्यायचा ब्रेक। ड्रिंक्स ब्रेक खूप पद्धतीचे असतात, पण आमच्या क्रिकेटमध्ये ड्रिंक्स ब्रेक म्हणजे पाणी प्यायचा ब्रेक असतो। चला पंच सामना चालू करा, पंच वैयक्तिक दुसरं संघाचा तिसरा षटक घेऊन आलाय तो कुणाल। उत्कृष्ट पद्धतीने मारला स्ट्रेट डावचा फटका, बघूया यावर किती धाव पळून पूर्ण निघतात। एक धाव पळून पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पळून पूर्ण। संघाच्या धाव संख्येत 2 भर। प्रेक्षकांनी गचागच भरलेला असं मैदान। आता केतन आपल्या संघासाठी काय करतोय, उत्कृष्ट पद्धतीने फिल्डिंग करतोय तो सूरज। संघासाठी 3 वाचवले त्यांनी। विशाल भैरवकर बाद झाले, त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत ते रमेश। धावसंख्या 12, 2-12। वैयक्तिक दुसरं संघासाठी दुसरं षटक घेऊन आले आहेत ते कुणाल।
हा व्हाइट चेंडू एक धाव धाव संख्या पोचली थी 14 तीसरा षटक चालू स्ट्राइक है रमेश पाव अपने संघासाठी काय करतोय तो निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकातील लास्ट बॉल शेवटचा चेंडू आणि डॉट स्वरूपाचा तो चेंडू ओवर समाप्तीचा अंपायरांचा इशारा पाहूया आता चौथे षटक कोण घेऊन येते आपल्या संघासाठी वैयक्तिक दुसरा संघाचा चौथा षटक घेऊन आलाय तो धनंजय बिंताडे आयकॉन खेळाडू देवडी संघाचा बॅटिंग करतोय तो केतन नॉन स्ट्राइक ला येतो रमेश तीन धाव तीन ओव्हरच्या समतेने धाव संख्या पोहोचली ती 14 दोन बाद 14 केतनेचा उत्कृष्टाचा शॉट आणि बघूया यावर किती धावा निघतात दोन प्लेयर बॉलच्या माग झुंज देत आहेत बॉल बर त्यावर दोन धावा पळून पूर्ण या सामन्याला पंचांची कामगिरी करतात ते मंगेशदादा बिंताडे 400-500 सामन्यांचा अनुभव लेग अंपायरची भूमिकेत आहेत ते ओम हिवरकर उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल हवेत चढलेला आहे संदेश बॉल खाली आणि जेल टिपला केतन बाद उत्कृष्ट अशी पंचगिरी मंगेशदादा बिंताडे आणि ओम हिवरकर यांची ओम हिवरकर यांना 7-8 मॅचचा अनुभव कतारच्या दौऱ्यावरून आत्ताच आलेले आहेत उत्कृष्ट पद्धतीने कामगिरी करतात पंच म्हणजे देव माणूस क्रिकेट विश्वात पंच यांना देव मानले जाते बॅटिंग लागलाय तो रोहित शेवते मॅन फ्रॉम गराडे अष्टपैलू खेळाडू रमेश यांचा उत्कृष्ट असा कव्हर मध्ये बॉल यावर एक धाव पळून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण थांबवले रोहितने आणि 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 काय होतंय दोन धावा पळून पूर्ण संदेश यांचं खराब असं क्षेत्ररक्षण पंच बॅट्समनला नेम सांगताना निर्धाव असा चेंडू पंचांचा इशारा
नॉट आउट। पंचांचा इशारा व्हाइट बॉल। व्हाइट बॉल म्हणजे अतिरिक्त एक धाव, संघात एक धावेने वाढ। धाव संख्या पोहोचली ती 19। उत्कृष्ट पद्धतीने मारलेला कवरच्या दिशेने बॉल, बघूया किती धाव निघतात त्यावर। पळून एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पळून पूर्ण। चौथ षटक प्रगतीपथावर, धाव संख्या पोहोचली ती 21, 3-21। उत्कृष्ट पद्धतीने मारलेला बॉल बघूया, हवेत बॉल, सचिन मिंतडे बॉल खाली आणि बॉल सुटला, त्यावर 2 धावा पळून पूर्ण। बिवडी गावचे सुपुत्र सचिन मिंतडे। 4 ओव्हरची समाप्ती धाव संख्या पोहोचली ती 23, 3-23। वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं षटक घेऊन आलाय संदेश जगताप, त्याला सामोरे जाईल रोहित। रिव्हर्सशिपचा फटका, यावर एक धाव पळून पूर्ण। उत्कृष्ट पद्धतीने बॉलिंग करतोय तो संदेश। अजून एक धाव, उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल, निर्धावाचा चेंडू संदेश यांचा। पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू संदेश यांचा। बॅट्समनला बॉल काही समजत नाहीये। पंचांचा इशारा व्हाइट चेंडू, संघात अतिरिक्त एक डाव, धावेची भर। आउट, रोहितला माघारी परतावं लागतंय। आता रोहितची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो निखिल। हा सामना 6 षटकांचा आहे, दोन्ही संघांनी नोंद घ्यावी। स्कोर 26, अब तक 26। आणि इनर एज बॅटची, त्यावर एक धाव पळून पूर्ण। आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली ती 27। शेवटचे 6 चेंडू कोण घेऊन येते, आणि आले ते सचिन भिंतडे, लेफ्ट हँड बॉलर। बघूया आता सचिनवर आक्रमण होते का। शेवटचं षटक, हाणामारी षटक,
बघूया महाराजा इलेवन सासवड या षटकात किती धावा जोडण्यास पात्र ठरतय. सचिन वर चढवलेला आक्रमण बघूया यावर किती धाव पळून पूर्ण निघतात. एक धाव पळून पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव पळून पूर्ण. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, यावर एकच धाव. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि दुसरी धाव पळून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चकवा, चेंज इन द पेस, गुड सेन्स ऑफ बॉलिंग. उत्कृष्ट मारलेला बॉल, बघूया किती धाव निघतात. आता बॅटिंग लागलाय तो निखिल. बघूया निखिल आपल्या संघासाठी काय करतोय. शेवटचे दोन बॉल. आणि आउट, कट आउट. आता बॅटिंग लालाय तो ऋषी. 32 धावा, 5 विकेट. बॅटिंग लालाय तो ऋषी ओढणे. बघूया ऋषी आता या शेवटच्या बॉलवर काय करामत करतोय. षटकार चौकाराची आतिषबाजी करतोय का. आणि पंचांचा इशारा, षटक समाप्त. सहा षटकाच्या समाप्तीनंतर महाराज इलेव्हन सासवड संघाची धावसंख्या पोहोचली होती 32. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. बेवडी इलेव्हन बेवडी संघाला. चला बॉल द्या. यानंतरचा होणारा सामना मावडी पिंपरी विरोधात मंतरवाडी. याच ग्राउंडवर रविवार दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी भव्य धर्मवीर शंभूराजे करंडक भव्य हा पिच क्रिकेट सामने होणार आहेत. उद्घाटन सामना 2222 रुपये. सौरभ बंटी काळे स्केंटर पायदेस. तर प्रथम क्रमांक राहणार आहे 22222 ऋषिकेश विठ्ठलाप्पा जेंडे आणि स्वप्नील शेट लवांडे यांच्यातर्फे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 11111 अविनाश तुकाराम राऊत यांच्या स्मरणार्थ. आदिनाथ दादा राऊत यांच्यातर्फे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असणारे 7777 संकेत शेठ दीपक नाना टकले यांच्या हस्ते. तर चतुर्थ क्रमांक असणारे 5555 रुपये विवेक शेठ बडदे गुरुदत्त डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांच्यातर्फे. रोमांचक असे हाप्पीचे सामने भरवण्यात आलेले आहेत.
26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता सर्वांनी सामन्यांचा लाभ घेण्यासाठी याच ग्राउंडवर उपस्थित राहावे. स्थळ आहे पेशवे मैदान पाण्याच्या टाकीजवळ वाघडोंगर रोड सासवड. प्रवेश फी आहे 999 रुपये. चला सामना चालू होत आहे. चालू असलेला सामना महाराजा 11 सासवड विरोधात भिवडी 11 भिवडी. बॅटिंग लागलाय तो संदेश जगताप आणि धनंजय भिंताडे. विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क वर निखिल निरवडे. बघूया संदेश आपल्या आतिशबाजी दाखवतोय का नाही. आपणच सामना चालू करा. चला मावडी संघ आणि मंत्रवाडी संघाचे कर्णधार टॉस साठी या. एक धाव पळून पूर्ण. आलाय तो धनंजय. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल. धनंजयला काहीच समजला नाही. निर्धावाचा चेंडू. उत्कृष्ट पद्धतीने कव्हरच्या दिशेने मारलेला बॉल आणि चौकार. खणखणीत चौकार. चला मंत्रवाडी संघाचे कर्णधार आहे का. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला निखिल यांनी बॉल. निर्धावाचा चेंडू. या सामन्याचा टॉस घेतील. मनोज दादा कुंजीराणी. प्रवीण शेठ लोळे. काका राऊत यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस होईल. उत्कृष्ट पद्धतीने तटून काढलेला चेंडू. यावर एक धाव पळून पूर्ण. यानंतरचा होणारा सामना मंत्रवाडी विरुद्ध मावडी. पद्धतीने मारलेला बॉल. यावर एक धाव पळून पूर्ण. टॉस कोण जिंकले. मंत्रवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेतलेली आहे.
हॅलो फलंदाजी करतोय तो भिवडी संघ, क्षेत्ररक्षण महाराजा ग्रुप सासवड आणि गोलंदाजी मध्ये बदल होतोय वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो रोहित पॅव्हलिन मारा करतोय भिवडी संघाचे कोच राहुल जैनक यांचे देखील या ठिकाणी सरचे स्वागत मंतरवाडी संघ कुठे असतील ना त्यांनी आपले 11 खेळाडू पॅव्हलिनच्या पाठीमागे घेऊन यायचे त्या ठिकाणी सहयोजक आपली वाट पाहत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 बिनबाद 7 पाहूया पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट पॅव्हलिनकडून मारा करतोय कटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने धावतोय याबरोबर एक धावसंख्या पूर्ण धावसंख्या पोहोचते 8 आता स्ट्राईकला खेळेल तो धनंजय वैयक्तिक 5 धावसंख्येवर खेळतोय भिवडी संघासाठी आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहे रोहित पुन्हा एकदा 5-10 पावलाच रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट पॅव्हलिन यांकडून मारा करतोय फुल अँड लेनचा बॉल ऑन लॉंग ऑनला मारलेला शॉट षटकार पंच मंगेश बिनतडे यांनी षटकार घोषित केलेला चेंडू याबरोबर धावसंख्या वाढते धावसंख्या वाढते रोहितची धनंजयची आणि धावसंख्या वाढते भिवडी संघाची धावसंख्या पोहोचते 14 अतितटीचा चाललेला सामना पाहूया धावसंख्या स्थिर धावसंख्या 14 लॉंग ऑफला मारलेला फटका एक धावसंख्येवर समाधान धावसंख्या पोहोचते 15 संदेश यापूर्वीच्या सामन्यात खरं तर खूप घणाघणाती फटकेबाजी केलेली आणि आपल्या संघासाठी विजय खेळी केलेली संदेश आता स्ट्राईकला खेळतील आणि गोलंदाजीसाठी सासवड संघाकडून रोहित 15 धावसंख्येवर खूप स्लोवर होता चेंडू संदेशांना काही समजू शकला नाही निर्धाव चेंडू थँक्यू यानंतर कॉमेंट्री करण्यासाठी येतील आपले मित्र अनिकेत गुंजाळ हाची डुबा पुन्हा एकदा आकृती बॅट केला गॅप मध्ये ढकललाय आणि हा देखील जाईल सीमारेषेला आग लावणारा खनखनी चौकार धन्यवाद दरम्यानच्या काळामध्ये ज्या ज्या कॉमेंटेटरनी कॉमेंट्री केली त्यांचं देखील मानव तितकं धन्यवाद कमी असेल धावफलकावरती 19 धावा 32 धावा झाल्या 33 धावांचा पाठलाग करायचा आहे आता शेवटचे 25 चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी 14 धावींची गरज भिवडी संघाला असणार आहे 6 षटकांमध्ये आपण पाहिले 5-32 धावा त्या धावफलकावरती प्रथमतः फलंदाजी करत असताना महाराजा 11 सासवड संघाने बनवल्या होत्या आता 33 धावांचं टार्गेट जे ठेवलंय आणि ते मात्र पार करत असताना सलामी जोडी देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे एका बाजूने जर पाहायला गेलं तर धनंजय मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या बाजूने संदेश जगताप पहिल्या सामन्याचा मात्र ह्या अगोदरच्या फेरीमध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब दर्जेदार खेळी 20 चेंडूंमध्ये 43 धावा ज्याने बनवल्या होत्या तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल आलाय धावफलक एका धावीने वाढेल धावफलकावरती 20 धावा आहेत रोहित पुन्हा एकदा सज्ज
हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा प्रहार केला, चेंडू हवेत पाहायला मिळेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, जेल झाला आणि धक्का क्रमांक पहिला फलंदाज संदेश जगताप बाद आहे. डबल कव्हरची 20 धावा लागल्या गेल्या आहेत. आता शेवटचे 24 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. चोवीस चेंडू 13 धावा 24 चेंडू. आता मात्र विजयाच्या दिशेने प्रवेश करताना भेवडी संघ पाहायला मिळेल, परंतु षटकं मात्र जर पाहायला गेली, जर मिडन ओव्हर जर या मैदानावरती पडल्या तर सामन्यामधून अजूनही पूर्णपणे असणार आहे महाराजा 11 सासवड संघ. परंतु जर विजय मिळवायचा असेल तर वारंवार डॉट बॉल, वारंवार निर्धाव चेंडू या मैदानावरती टाकणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा निखिलला आमंत्रित केलं आहे. निखिलने पहिलं षटक टाकलं, त्यामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केलेले देखील आपण पाहिल्यात. आणि आता मात्र संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन निखिल निरवडे गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. गोलंदाजी करण्यासाठी निखिलला पूर्णपणे आमंत्रित केलंय. निखिल काय कारागिरी बजावणार, काय करामत करणार हे देखील पाहणं गरजेचं. सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वपूर्ण आहे. जो संघ विजय होणार तो थेट क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल होणार, आणि जो संघ पराभूत त्याला मात्र या स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल. कोणता संघ क्वार्टर फायनलला जाणार आणि कोणता संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर जाणार हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा सज्ज. शेवटचे चेंडू 24 आणि विजयासाठी 13 धावांची गरज भिवडी संघाला असणार आहे. चेंडू पहा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फालतू लाईन मध्ये गोलंदाज चेंडू वरती आलाय. निखिल निरवडे पहा काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. शेवटच्या आता 23 बॉल 13 धावांची गरज. वीस धावा धावपळ करती आहेत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा यॉर्कर एसटी मध्ये होता, हेलिकॉप्टर उडवलंय. आधी तोपर्यंत चेंडू पहा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या आतामध्ये जाऊन दाखल झालाय. तो फेकही होतीय. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. धावफलक 21 धावा शेवटचे चेंडू 22 आणि विजयासाठी 12 धावा भिवडी संघाला असणार आहेत. भिवडी संघ जाणार की दुसऱ्या बाजूने सासवड संघ जाणार, कोणता संघ मात्र विजयाचा शिलेदार आजच्या दिवसभरामध्ये ठरणार आणि कोण क्वार्टर फायनलमध्ये जाऊन दाखल होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंचाचा इशारा आला जाईल. धावफलक 1 धावीने वाढेल. धावफलक 22 धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचले. आधीच कर्ज डोक्यावरती आणि त्यानंतर जर अवांतर धावा जर पाहायला गेलं तर बऱ्याचशा पडल्या जात आहेत आणि ह्या अवांतर धावा संघाच्या महागाईला आग लावणाऱ्या असणार आहेत. 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा उचळी घेणारा चेंडू आणि हा चेंडू पंचांचा इशारा डॉट बॉलचा आला जाईल. आता शेवटची 21 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. 21 चेंडू 11 धावा 21 चेंडू सासवड की दुसऱ्या बाजूने भिवडी की सासवड. पुरंदर तालुक्यातील ही दोन गावं आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत आणि कुणाल सेट ऑन दी फायर जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर सिक्सार. बिग सिक्सर आलाय. षटकाराच्या मर्जीने धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. सामन्याचं समीकरण बदलेल. शेवटचे चेंडू 20 आणि विजयासाठी 5 धावींची गरज. गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजांची गोलंदाजी देखील पाहिली, कुणालची षटकं पाहिली, त्यानंतर धनंजय भिंताडेची देखील षटकं आपण पाहिली. अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळाली. त्यानंतर कुणालची दोन षटकं देखील अतिशय सुरेख झाली. संदेशने देखील अतिशय लाजाब गोलंदाजी केली आणि सचिनची देखील गोलंदाजी अप्रतिम होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर 32 धावांमध्ये रोखलं गेलं. सासवड संघाला हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलंय आणि सरळ जातय. सिक्सर चेरान आणि सामना देखील भिवडी संघ विजय करतोय. खूप खूप असं अभिनंदन भिवडी संघाचं असणार आहे. शुभम मोकाशी संघाचा संघनायक आहे, त्याने मात्र सामना भिवडी संघाने विजय केला आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय.
धनंजय भिंताडे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामन्याचे कोच भिवडी संघाचे कोच राहुल जी जैनक यांचे देखील मानवतेत का आभार असणार आहे, कारण त्यांच्या त्यांनी जी कोचची भूमिका पार पडली त्यामुळे संघ विजयी झालाय. त्यांचं देखील आभार मात्र असणार आहे. चला भिवडी संघाचा धनंजय भिंताडे ठरतोय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच धनंजय. चला 13 रन त्याने केल्यात, 2 ओव्हर त्याने टाकल्या, 2 ओव्हर मध्ये 13 धावा दिल्या, 2-1 विकेट देखील घेतलीये आणि बॅटिंग करत असताना 13 धावा बनवल्यात. चला धनंजय, चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देतोय, मॅन ऑफ द मॅच. आणि क्वार्टर फायनलला तुम्ही निश्चित रूपाने गेला, सुपर एट मध्ये जाऊन दाखल झाला, तुमचं देखील मनपूर्वक मनस्वी स्वागत भिवडी संघाचं असणार आहे. आता बघा होणारा सामना आपण पाहणार आहोत. संतोष भाऊ हरपळे युवा मंच मंतरवाडी यांच्या विरोधामध्ये मावडी पिंपरी मावडी या दोन संघांमध्ये मात्र लढत होणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल. आता मात्र तुमचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दफलकावरती जर कमीत कमी 6 षटकांचा सामना असेल आणि 6 षटकांमध्ये कमीत कमी धावफलकावरती 70-75 धावा देखील लागणं गरजेचं असणार आहे. टॉस मात्र सामन्याचा झालाय. मंतरवाडी आणि विरोधामध्ये आपण पाहतोय पिंपरी मावडी या दोन संघांमध्ये लढत. मंतरवाडी संघाने टॉस विन केलाय, निर्णय काय घेतलाय मंतरवाडी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर पिंपरी मावडी संघ आता विनंती करेल त्वरित मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण साजवा. पिंपरी मावडी संघ आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देतोय. मी मान्यवर मंडळींना विनंती करेन, आपले शुभाष ते मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी वितरित करतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 13 धावा फलंदाजी करत असताना बनवल्या, 2 षटकांमध्ये 13 धावा देत 1 विकेट देखील ज्यांनी घेतली आहे. अतिशय दर्जेदार षटक आज मात्र स्पर्धेच्या निमित्तानं आलाय आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेणारा भिवडीचा हुकमेक्का धनंजय भिंताडे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण मात्र या ठिकाणी वितरित करतोय. अतिशय दर्जेदार खेळ धनंजय भिंताडेची जी पाहायला मिळाली आहे, अतिशय अप्रतिम खेळ पूर्णपणे तो झालाय. आणि या धनंजय सोबत देखील आपण चर्चा नक्कीच करणार आहोत. ठीक आहे धनंजय सर, दहा जवाब खेळ तुम्ही केली, तुमचा देखील मनपूर्वक आभार. आणि कॅप्टन आता तुम्ही सुपर एट मध्ये क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल झालेत, कसं काय वाटतंय? खूप असे सुंदर असे मॅच भरवलेत बापूंनी, असेच दरवर्षी अजून बक्षीस वाढून बापूंनी मॅच भरवावेत. बापूंचे खूप खूप आभार, धन्यवाद. भिवडी संघ खूप खूप अभिनंदन. याला टाळ्यांच्या गाजरात भिवडी संघाचं स्वागत करा. क्वार्टर फायनल मध्ये भिवडी संघ जाऊन दाखल झालाय. तर आता दुसरा संघ कोणता जाणार यासाठी मात्र लढत मावडी पिंपरी विरुद्ध मध्ये. संतोष भाऊ हरफळ युवा मंच